तसं कसं कसं करत बाबा एक रूम मिळाली आम्हाला. मंकी ओवर देअर अँड हिअर इज ऑल्सो रिसेप्शनचं इतका छान व्ह्यू मिळाला की आम्ही इथं फोटो काढा. नेक्स्ट डे नेक्स्ट मॉर्निंग तर कसं काय म्हणणं बऱ्याने सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आवाज बसलाय, अंग दुखते, हे सगळ्या घडामोडी घडत आहेत शरीरामध्ये, पण एनी वेज आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड की कालचा दिवस इतका बिझी आणि बरंच काय काय केलं एकाच दिवसामध्ये. आमचा फ्लाईट, रिक्षा, कॅब आणि कॅब बस सगळं प्रवास झालेला आहे. आणि आज अनफॉर्च्युनेटली आम्ही केदारनाथला जाणार होतो, तो प्लॅन आमचा कॅन्सल झाला ड्यू टू वेदर अँड ऑल कंडिशन्स ओव्हर देअर. बट वी कॅन नॉट, जुगाडू इन्सानला कोण थांबू नाही शकत. आपला दुसरा प्लॅन ठरलेला आहे, तुम्हाला कळेल आम्ही कुठं पोहोचणार आहे. त्यासाठीच आम्हाला आता लवकर उठावं लागलं आहे. विल गेट रेडी आणि आम्हाला बस स्टॉपला पोहोचायचा वेळ आहे. की जर तुम्ही कधी आलात हरिद्वारला तर अल्पना म्हणून हॉटेल आहे जिथं आम्ही थांबलो आहे. 500 रुपयामध्ये तुम्हाला डॉर्मेटरी मिळते. मी 6 जण होतो, आधी एक कॅन्सल झाला, असं सगळ्यांचे मिळून 1-3 हजार. त्यात परत आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं, त्यामुळं 2800 मध्ये 6 जणांचं बुकिंग झालं. आणि छान आहे प्लेस, टोटल AC आहे, पाणी आहे 24 तास, वॉशरूम फक्त कॉमन आहेत, बट ओव्हरऑल बाकी हॉटेल्सपेक्षा मला हे बरं वाटतं. मनावर दगड ठेवून आम्ही केदारनाथचा प्लॅन कॅन्सल केला आणि राईट नाऊ वी आर हेडिंग टू हरिद्वार बस टर्मिनल. मग काय, पुन्हा उत्तराखंड परिवहन निगमची बस, जय हो. आणि नशीब इतकं भारी की आम्हाला मिळाली मागची सीट आणि त्यातल्या त्यात माझी जागा इथं होती. या दोघींचा दंगा बघून मनात एकच डायलॉग आला, छोटी बच्ची हो क्या. आणि या सगळ्यावर सोल्युशन म्हणजे झोप. शेवटचा अर्धा पाऊण तास तरी आमचा घाटात गेला आणि आम्ही पोचलो नैनितालला अराऊंड 4:30 पर्यंत. अनप्लॅन ट्रिपचे कॉन्सिक्वेन्सेस आता आम्हाला दिसत आहेत. आमचा स्टे फिक्स नाही आहे कुठं, त्यामुळे या ड्रायव्हर साहेबांना आम्ही 600 रुपये दिले 3 किलोमीटरसाठी. आणि मग एक तासभर हॉटेल टू हॉटेल फिरून आम्हाला फायनली संध्याकाळी, संध्याकाळचे 5:30 झालेले आहेत. असं तसं कसं कसं करत बाबा एक रूम मिळाली आम्हाला शेवटी नैनितालमध्ये. असं काही आमचा अनप्लॅन ट्रिपची प्लॅनिंग चाललेली आणि आता ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस आम्हाला भोगावे लागतात हळूहळू. तर मग आजचा आत्ता प्लॅन आहे आमचा मॉल रोड फिरायचा, त्यानंतर मग उद्याची प्लॅनिंग सुरू होईल. काही काही प्लॅन नाही आहे या ट्रिपमध्ये, टोपी घालतो, हेअरस्टाईल पूर्ण घडलेली आहे. तर हां, आजचा स्टे आमचा एक 2 BHK अपार्टमेंट टाईप आहे. ही बेडरूम आहे जिथे मी माझा पसारा टाकला आहे. इकडे वॉशरूम आहे, मुलगी ब्रश करते, ते किचन आहे जे आम्हाला काही यूज होणार नाही आहे. हॉल आहे, ही एक बेडरूम आहे अजून एक जिथं पूजा आणि पसारा मांडलाय. तर गॅलरी व्ह्यू दाखव की आपल्या ऑडियन्स जरा गॅलरी व्ह्यू दाखव प्लीज. आवडती हो दिल थांब के भेटी फक्त ही तर भिंत नसते, डोंगर दिसला असता कुठं आहे का. मंकी ओवर देअर अँड हिअर इज ऑल्सो. दिवसातनं 5 वेळा ब्रश करणारे व्यक्ती आणि अंगो 2 दिवसातनं एकदा करणारे म्हणजे काय लॉजिक ना, दिवसातनं 5 वेळा ब्रश करायचं आणि 2 दिवसातनं एकदा आंघोळ करायचं. अरे केरळला पण मी बघितलेलं, इथं पण मी बघतोय की जिथं जिथं थंड हवेची ठिकाण आहे ना तिथं फॅनच नसतात आणि आपल्याला किती पण थंड असेल ते फॅन लागतोय. आज झोप यायचं थोडस अवघड आहे मला. चला फुल ऑन रेडी झालेलो आहे मॉल रोडला जायला आणि आईच्या वॉच मध्ये झालेले आहेत संध्याकाळचे 7:45. कुठे राहिले फोटो. दिल्लीपासून जो नैनितालपर्यंतचा प्रवास आहे तो आम्ही भयानक उन्हामध्ये काढला होता. इथे छान थंडी होती, सो वी आर ऑल सेट विथ आवर विंटर क्लोथ्स जे आम्ही केदारनाथसाठी पॅक केले होते. नाऊ वी आर हेडिंग टू मॉल रोड. आमचं कांड बघा, हे एक हॉटेल दिसलं आम्हाला आणि उद्या आणि परवाचा जुगाड करायला आम्ही रिसेप्शनला जाणार होतो. रिसेप्शनचं आम्ही इतका छान व्ह्यू मिळाला की आम्ही इथं फोटो काढायला थांबलो. सध्या तरी अजून कोण काय ऑब्जेक्शन घेतलं नाही, सो आम्ही कंटिन्यू केले.
पण एक मात्र आहे, कुठल्या पण हिल स्टेशनला गेला ना तुम्हाला हा व्ह्यू नक्की मिळतोय. म्हणजे मागे एक चांगला बॅकग्राऊंड ऑफ माउंटन्स अँड ट्रीज, ती एक डेप्थ मिळते, त्यामुळे फोटो एकदम क्लासिक येतात. इंस्टाग्रामला तुम्ही बघू शकता. आम्ही रिसेप्शनला गेलो, चौकशी केली पण आम्हाला हकलण्यात आलं बुक आहे म्हणून, पण आपण पैसे वसूल केले. नैनितालचा मॉल रोड प्रसिद्ध आहे शॉपिंग आणि चिलिंगसाठी. मॉल रोडवर तुम्हाला बऱ्याचशा अँटिक गोष्टी मिळतील, पण तुमच्याकडे असायला हवे वर्ल्ड क्लास बार्गेनिंग स्किल्स. काही फाटी फ्रूट्स आणि फूड पण फेमस आहे. पण चहा इतका खास नाही, कॉफी इज अ गुड चॉईस. तर रात्री 10:30 फिरून आम्ही नेक्स्ट डे फिरण्याचा जुगाड केला, तो म्हणजे असा. रात्रीचे 12:30 झालेले आहेत, सगळा कल्ला करून आता आम्ही सगळेजण झोपणार आहे. उद्या एक नवीन प्लॅन झाला आहे आणि त्यासाठी आम्हाला मिळाली आहे ही. इफ यू कॅन सी दिस लोगो अँड गेस की कोणती बाईक आमच्याकडं आलेली आहे, तर जे काय आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. आता सध्यासाठी